नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल माहिती इन मराठी मध्ये। मित्रांनो, माहिती इन मराठीच्या आजच्या एपिसोड मध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत 118 जागांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तुम्हाला वेतन या ठिकाणी 30,000 रुपये प्रति महिना मिळत आहे आणि सिलेक्शन तुमचं थेट मुलाखतीद्वारे होणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला नोकरीची गरज असेल आणि जर तुम्ही या ठिकाणी क्वालिफाय होत असाल तर नक्की प्रयत्न करू शकाल। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मेक शुअर मित्रांनो, माहिती इन मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इम्पॉर्टंट कोर्स रिलेटेड अपडेट किंवा प्रायव्हेट जॉब असतील किंवा असे जॉब जे आपण महाजॉब आपल्या मेन चॅनलवर कव्हर करत नाही ते या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न मी करत राहील। तर बघा मित्रांनो, ही जी भरती या ठिकाणी होत आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। लोकमान्य टिळक महानगरपालिका, सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई यांच्यासाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। यामध्ये बघा अजून अधिक माहिती त्यांनी काय दिलेलं आहे, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की लोकमान्य टिळक महानगरपालिका, सर्वसाधारण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई येथे अधिपरिचारिका यांची भरती होत आहे। ही जी भरती आहे ती कंत्राटी पद्धतीने मित्रांनो असणार आहे 6 महिन्यांसाठी। मात्र तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता जर क्वालिफाय होत असाल तर, कारण तुम्हाला सॅलरी जी आहे ती प्रति महिना 30,000 रुपये मिळत आहे। यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत। अर्जाचे शुल्क जे असणार आहे ते 354 रुपये तुम्हाला रोखीव त्या ठिकाणी रोखीत भरायचं आहे। रोखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रूम नंबर 15, शिव मुंबई या ठिकाणी भरण्यात यावे। परिपूर्ण भरलेले अर्ज, आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या साक्षांची छायाचित्र जे असतील ती झेरॉक्स कॉपी व अर्जाचे शुल्क भरल्याचा पावतीसह शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते 3 पर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज जे आहेत ते सबमिट करायचे आहेत। अर्ज पोस्टाने पाठवायचे नाही आहेत तर स्वतः तुम्हाला परिचारिका आस्थापना कक्ष जे आहे हॉस्पिटलचं त्या ठिकाणी स्वीकारले जातील असं त्यांनी सांगितलं आहे। 23/11/2022 ते 2/12/2022 दरम्यान अर्ज यासाठी करायचे आहेत। अधिक माहिती आपण बघूया मित्रांनो या भरतीबाबतची। यामध्ये बघा पदाचा तपशील दिलेला आहे, ज्यामध्ये संवर्ग प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी कंत्राटी पद्धतीने ही भरती होत आहे 6 महिन्याकरिता। 118 पदे भरली जाणार आहेत। नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत, तुम्ही प्रयत्न करू शकता आणि 30,000 रुपये प्रति महिना सॅलरी तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे। सॅलरी चांगली आहे, तुम्ही जर क्वालिफाय होत असाल, इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी अर्ज करू शकता। यामध्ये बघा अधिक माहिती त्यांनी काय सांगितली आहे किंवा सूचना, त्या अगोदर बघा शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे क्वालिफिकेशन या भरतीसाठी आवश्यक असणार आहे। यामध्ये उमेदवार 12वी पास व कमीत कमी परिचारिका पदासाठी आवश्यक असलेली जीएनएम ही पदवी धारण केलेली असावी। तरी उच्च गुणवत्ता धारक उमेदवार अर्ज करू शकतात, परंतु वेतन हे 30,000 रुपयेच राहील। उमेदवार मान्यताप्राप्त नर्सिंग काउन्सिलचा नोंदणीकृत असावा किंवा त्यांनी नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन 3 महिन्यात मिळवायचे आहे, हे त्यांनी शैक्षणिक क्वालिफिकेशन या ठिकाणी मागितलेलं आहे। 12वी उत्तीर्ण आणि जीएनएम कोर्स हा कंपल्सरी असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा बघा, खुल्या गटासाठी 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। तेच जर तुम्ही मागासवर्गीय असाल तर तुम्हाला या ठिकाणी 18 ते 43 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन या ठिकाणी राहणार आहे, किंबहुना तुमचं ते एज लिमिट त्या ठिकाणी राहणार आहे। अर्जासोबत जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी अर्ज कन्फर्मेशनसाठी तुम्हाला जोडायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी बघा काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये उमेदवारांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा नावात बदल झालेले प्रमाणपत्र त्या ठिकाणी तुम्हाला अर्जाबरोबर जोडायचे आहे। स्वतःच्या तुम्हाला त्या ठिकाणी भ्रमणध्वनी क्रमांक अर्थात मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी मेन्शन करायचा अर्जावर। उमेदवारात कोणत्याही न्यायालयाने किंवा तुमच्याकडे फौजदारी गुन्हा असणे आवश्यक असेल मित्रांनो, फौजदारी गुन्हा तुमच्यावर, तर तुम्ही त्या ठिकाणी या रिक्रुटमेंट मधून बाद होता असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे किंवा असू नये असं त्यांनी सांगितलं आहे। निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणालाही जे काही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतील ते मागितले तर तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे। प्रशासकीय किंवा अन्य कारणावर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार हे महापालिकेला आहेत असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या व्यतिरिक्त आणखीन भरपूर अटी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहायचं आहे। तुम्हाला त्याचबरोबर निवड झाल्यानंतर 100 रुपयाच्या बॉन्डवर ही भरती कंत्राट स्वरूपात आहे असं लिहून द्यायचं आहे असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या व्यतिरिक्त जर बघितला मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आणखीन महत्वाच्या काही त्यांनी गोष्टी दिलेल्या आहेत, त्याही तुम्ही चेक करू शकता। लोकमान्य टिळक महानगरपालिका, सर्वसाधारण रुग्णालय, वैद्यकीय महाविद्यालय शिव मुंबई येथे रुग्णालयात कोणत्याही विभागात 3 पाळीत काम करावे लागेल असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। या व्यतिरिक्त काही महत्वाच्या सूचना, ज्यामध्ये यापूर्वी जर अर्ज केलेला असेल तो मित्रांनो पात्र राहणार नाही, तुम्हाला नव्याने यासाठी अर्ज करायचा आहे। टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही, तुम्हाला इन हँड त्या ठिकाणी अर्ज द्यायचा आहे। मुलाखतीच्या वेळी आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे कॅन्सल चेक, पासबुकची छायाचित्र जे असतात
असणाऱ्या झेरॉक्स कॉपी ती त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायची आहे. त्याचबरोबर मुलाखतीचे स्थळ मेन्शन केलेलं आहे, अधिष्ठाता कार्यालय लोकमान्य टिळक रुग्णालय शिव मुंबई, या ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट जी असणार आहे किंवा ज्याचा इंटरव्ह्यू असणार आहे तो पार पाडला जाणार आहे. या व्यतिरिक्त बघा मुलाखतीचे दिनांक 13/12/2022 पासून 14/12/2022 किंवा या दोन दिवसांमध्ये तुमचं रिक्रुटमेंट प्रोसेस जे इंटरव्ह्यू आहे ते पार पाडले जातील. सकाळी 11 ते 3 पर्यंत तुम्ही या ठिकाणी मुलाखत देऊ शकता, तुमची मुलाखत त्या ठिकाणी होणार आहे. अर्जाचे शुल्क मी 365 रुपये काहीतरी सांगितलेलं होतं, 291 अधिक 18% जीएसटी मिळून जी काही फी असणार आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी भरायची आहे. एक महत्वाची गोष्ट, इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक अर्जाच्या छायाचित्र अर्थात जे झेरॉक्स कॉपी असतील त्या अलीकडे काढलेले पासपोर्ट आकाराचे छायाचित्र त्यावर चिकटून विहित नमुन्यातील सर्व बाबींची पूर्तता केलेले अर्ज लोटीमस रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्षात शनिवार व रविवार सोडून कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंत स्वीकारले जातील. दिनांक 2/12/2022 रोजी संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही. तुम्हाला इन हँड त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे, शुल्क सुद्धा इन हँडच त्या ठिकाणी मित्रांनो भरायचा आहे, त्याची पावती घ्यायची आहे, ती अर्जासोबत जोडून त्या ठिकाणी अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. अर्ज सबमिट करायचा आहे लोटीमस रुग्णालयाच्या परिचारिका आस्थापना कक्षात शनिवार व रविवार सोडून. अजूनही वेळ आहे मित्रांनो, जर क्वालिफाय होत असाल आणि जर नोकरीसाठी प्रयत्न करणार असाल तर या भरतीसाठी नक्की तुम्ही अप्लाय करू शकाल. ही जी नोटिफिकेशन आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही या भरतीबाबत अधिक माहिती घेऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारच्या भरतीसाठी आपण हा चॅनलवर अधिक माहिती घेत राहू. धन्यवाद.